शेवटी समाजाचे अनेक प्रश्न त्या बैठकीच्या माध्यमातून एकमेकाला प्रश्न सांगितले जातील. मतदारसंघाचे असतील, कारण वेगळे वेगळे विषय येतात. जिल्हा बदलला, विभाग बदलला तर विषय वेगळे वेगळे आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचे पण विषय वेगळे वेगळे आहेत. आता तर त्यासाठी सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात म्हणल्यावर आपण मतदारसंघाच्या नुसार बैठका घेणार आहेत. मग मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सगळेच मुद्दे, जे की आता शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, माफी तर नाही, पूर्ण मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची. त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा पीक विमा आहे नाही आणि सरकार कस काय देत नाही तेही आम्ही बघणार आहेत आता. कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणं गरजेचं पण आहे, जसंच आरक्षण तसं त्यांनाही त्यातून त्या जाळ्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. की प्रत्येक वेळेस सरकार फसवणार आणि शेतकऱ्यांचंही वाटोळं होणार, त्यामुळे ते कसं काय सरकार कर्जमाफी करत नाही तेही आता आम्ही बघणार. खूप मोठं आंदोलन आम्ही त्याबाबतही मराठा समाज आणि शेतकरी उभा करणार आहेत. आता कधीपासून हे आंदोलन तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात सुरू करणार? एकदा आम्ही जरा माहिती घेतो सगळ्या, ज्या ज्यावेळेस बैठका होतील त्या त्यावेळेस शेतकऱ्यांच्या काही विभागानुसार वेगळे वेगळे प्रश्न आहेत ना, तर त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. परंतु मागणी तर आम्ही पाठ्यामागच्या एक महिन्यापासूनच लावून धरलेली की शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून त्यांचे पीक विम्याचे पैसे राहिलेले, ती नुकसान भरपाईचे राहिलेले ते पण, आणि हे नुसतेच काय येते जातात पंचनामे करतात, तात्पुरतं खोच करतात. दिवाळी आली की एखादं पोत एखादं किलोवर साखर देतात, कुठं डाळ फिर आणून देते, ती सडलेली डाळ सगळ्या दुनियाची, त्यात सगळे किडे लागलेली, कुठं डाळी देतेन, कुठं काय बिस्किटं देतेन. आता कुठं निवडणुका आल्या की कुठं आता साड्या वाटीतेन, आता हे झालेलं पुढे सुरू यांचे घेणं देणं, कुठं कपडे वाटीतेन, कुठं टॅवेल देतेन एखाद्याला 2-3 हजार रुपये त्याच्यावर ठेवतेन. एकच घेता का लोकाला? आयुष्याचं द्या ना त्या शेतकऱ्याला, मराठ्याला, त्या धनगरांना फसवलंय विनाकारण, आरक्षण देतो देतो म्हणून त्यांना येड्यात काढलं. आता हे सगळेच मुद्दे प्रखरशानं आम्ही ताकदीनं लावून धरणार आहेत. विधानसभा मतदारसंघ न्याय म्हणजे 288 मतदारसंघ आहे महाराष्ट्रामध्ये, या सगळ्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम? आता जितकं ऍडजस्ट होईल तेवढं, आता कारण महाराष्ट्र का लहान नाहीये, खूप मोठा महाराष्ट्र आहे, जितकं शक्य होईल तितकं. शुभारंभ गेवराईपासून करतो, बीड जिल्ह्यातल्या गेवराईपासून आम्ही 5 सप्टेंबर पासून ठरली. आता पुढचा म्हणजे ते दौरा टाकायचा राहिला, ते दौराच पूर्ण येणार आहेत, पण गेवराईपासून सुरुवात, शुभारंभ आहे त्याचा. 288 मतदारसंघ तुम्ही जाणार का? आता जेवढे शक्य होतील तेवढे ना, कारण खूपच मोठा आहे, जेवढा वेळ आहे जितका वेळ आहे मला मी तितका देणार. 288 जाणं होतंय का 200 मध्ये जाणं होतंय हे आता नाही सांगता येणार, परंतु त्याचे 10-15 टप्पे होतील. आता 10-15 टप्पे होतील त्याचे, आणि त्याच्यात आम्ही प्रश्न जाणून घेणार आहेत बरेचसे. आमचीही भूमिका समाजासमोर आम्ही मांडणार आहेत. आरक्षणाला धोका दिला, मराठ्यांना दिला, धनगरांना दिला, 12 बलुतेदारांना दिला. ओबीसी जरी आरक्षणात असलं तरी त्याचे छोटे छोटे प्रश्न खूप आहेत की ते सोडले गेलेले नाहीत सामान्य ओबीसींचे. तसेच काही काही समाजाचे प्रश्न आहेत, महादेव कोळींचे आहेत, लिंगायत समाजाचे आहेत, दलित मुस्लिमांचे आहेत. हे सगळे सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे, विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्त ताकद लावणार आहेत आम्ही. शेतकऱ्यांचं म्हणजे मराठा आरक्षण तर हे एक नंबरलाच आहे, हे सुटूच शकत नाही. हा, बाजूला हे आम्ही 1 इंच सुद्धा त्यापासून बाजू जाऊ शकत नाही, आणि ओबीसीतूनच घेणार हे, याच्यावर पण ठामच आरक्षण मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार. परंतु शेतकरी ही आमचाच आहे ना, ते तर कुठं लोकांचं आहे, त्याची मरणाची हालचाली नुसत्या आत्महत्या आत्महत्या. त्याने 1.5 लाख रुपये द्यायचे नाहीत, 1 लाख रुपये झाले मोकळे. म्हणजे आमची किंमत शेतकऱ्यांच्या मरणाची किती केली जाते बघा तुम्ही, लाखात त्याच्यात. आमचा सोन्यासारखा माणूस गेला, त्याने आत्महत्या केली, याची किंमत नाही आहे सरकारला. असे प्रश्न इतके अनेक आहेत. आता बघा तुम्ही, त्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, देशासाठी लढून या मातेसाठी लढून त्या कुटुंबावरती प्रचंड वेळ आली. परत त्या शिक्षकांचे प्रश्न आहेत, त्यांचे प्रचंड आहेत. आज सकाळी माझ्याकडे एसटी कर्मचारी आले होते, ते बी शेतकरीचे, त्याने नुसते जीएसटी दामटायची, पैसे सरकारला कमवून द्यायचे. त्याला त्याच्या प्रश्नाकडे कोण देणं द्यायना, त्याचा वेतन आयोग लागू करेनात, काहीच नाही, नुसते आंदोलन करा एवढंच. यांना नीटच करणार आहे मी या सगळ्या प्रश्नावर. आता सरकारला नीट केल्याशी सोडत नाही. मला काय त्या जातीयवाद करायचा नाहीये, मला काही देणे घेणं नाही, कारण मी काय छगन भुजबळच्या शाळा शिकलेलो नाही, त्याच्यामुळं ते जातीयवादाचा धडा मी त्याच्याकडून घेतलेला नाहीये. मला जातीचं काही देणं घेणं नाहीये, मी जातीयवाद करणार नाही.
सगळ्या जातीचे प्रश्न सोडवल्याशिवाय सोडत नाही मी यांना, सुट्टी देत नाही सरकार आणि कसं देत नाही यांच्याकडे बघतोच मी आता। मराठा आरक्षण तर नंबर एकलाच, ते तर ओबीसीन घेतल्याशिवाय सोडणार। जेवढ्यापासून सुरुवात होणार आहे गोंदिया बैठकीला, समारोप कुठे असणार? आता नागपूर विदर्भातल्या लोकांचं म्हणणं आहे अमरावतीकडे करू, आता काहींचं म्हणणं आहे नागपूरला करू, आता पुण्यावले रात्रीपासून तराला लागले ते म्हणतात आमच्या मावळकडे करू, मुंबईतले म्हणतात मुंबईत करू, असं कन्फ्युजन झालंय आता। कुंकड करायचं आणि कुंकड नाही, कुंकड केलं तर राज्य आमचं आहे ना, असं थोडं नागपूरला केलं तरी आमचंच आहे, मुंबईत केलं तरी आमचंच आहे, का ते आमचं नाही तसं सांगून द्या, आमचं आहे का नाही, पुण्यात केला तरी आमचंच आहे। बघू आता समाजाच्या भावनेनुसार थोडं ते टप्पा ही होईल, परंतु सध्या तरी गेवराई माजलगाव आणि आष्टी ठरली सुरुवातीला, आता परळी केज आणि बीड आज यायलेत बैठकीला। बघत आता निर्णय आज चुकाच्या तारखी कोणाकोणाला कशा होत आहेत, तुम्हाला कन्फर्म डाटा देऊ, हे काय अर्धवट होईली असं असं सांगणं म्हणजे ते अर्धवट होईल, तुम्हाला कन्फर्म सगळा रूट आम्ही देणार आहे, कारण 10-12 पेक्षा जास्त टप्पे पडतील असं वाटतंय, कारण आता विधानसभा निहाय आम्ही बैठका घ्यायला घोंगडी बैठक। ते पोलीस भरती संदर्भातला एक प्रश्न असा आहे की पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती आता पूर्ण झालेली आहे, या संदर्भात सरकारकडे तुमची काही मागणी असणार आहे का? हा जे पोर त्या भरतीमध्ये गेलेत त्यांच्याबद्दल जे कुणबीचं आहे ना, तर त्याला 6 महिन्याची व्हॅलिड दिली पाहिजे, कारण ती व्हॅलिड निघत नाही, काही जातीवादी अधिकारी जाणून बुजून ती वेळ निघून गेल्याच्या नंतर व्हॅलिड द्यायला लागलेत, काही प्रमाणपत्र द्यायला पण तातडीनं त्याच्यावरती निर्णय घेत नाहीत काही अधिकारी, त्या तोही प्रश्न आहे। आणि सरकारला मी सांगितलंय कालच, काल सुद्धा सांगितलंय, वारंवार सांगतोय सुद्धा की व्हॅलिडिटी कुणबिल वाढून द्या, त्यांनी सांगितलंय देतोत म्हणून 6 महिन्याची मुदतवाढ व्हॅलिडिटीसाठी करूयात, बघूयात आता करतेत का, नसता आम्हाला उठाव राज्यभर पुन्हा करावंच लागणार आहे मराठा आरक्षणासाठी, बाकीच्या विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न आहेत त्याच्यासाठी। आता हे सगळेच प्रश्न आम्ही हातात घेतलेत की जे शेतकऱ्यांच्या मराठ्यांशी निगडीत आहेत, सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते सगळेच घेतले, कारण आम्हाला कुठं जातीवाद करायचा नाही, राजकारण पण करायचं नाही, किंवा आमचा अजेंडाच नाही, दोन्ही पण नाही, जातीवाद करायचा नाही आम्हाला आणि राजकारण पण करायचं नाही, सरकारने नाही ओळखून घेतलं तर त्याला नावे लाज, मग आमच्या पुढे पर्याय नाही। महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे ढकलल्या, त्याच्यामुळे हा वेळ मिळाला का आता सगळ्या ठिकाणी मशागत करण्यासाठी, आणि नेमकं सरकारने अशा पद्धतीने का केलं, का इतर ठिकाणच्या जर कश्मीर बघितलं आपण, महाराष्ट्रासोबत ज्या ठिकाणच्या राज्याच्या निवडणुका आहेत त्या तर वेळेवरती घेतल्या जातात, मशागत त्यांना करायची, गोरगरीब फसवण्याची, त्यांना वेळ पाहिजे होता, वेळ काढून न्यायचा होता, पैसे आमचेच येते, 2000-3000 वाटी देत नाही, 1500 कुठे 3000 हे आमचेच येत, हे काय त्यांचे नाही, त्यांनी का वावर नाही ऐकले, महत्वाचा एक प्रश्न आहे हे होऊ द्या ना, त्यांनी का ते वावर ऐकून पैसे दिलेले नाहीत ना, किंवा त्यांचे घर नाही ऐकले, आमचेच पैसे त्या आम्हाला दिले टॅक्सच्या माध्यमातून, आमचेच पैसा तिथं सारा म्हणून जमा होतो, शेत सारा असेल अनेक असेल आणि आमच्याच आम्हाला देते ना दिला, जस का त्यांचे घर ऐकून दिले त्यांनी आम्हाला, म्हणजे येड्यात काढायसाठी आम्हाला त्या योजनेचा राग नाही, ती वाईट हे म्हणायचं नाही, पण राग आणि रोष काय यायला लागलाय, म्हणजे तुम्ही एवढं मोठं आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते देत नाहीत, म्हणजे आम्हाला आयुष्याची सुविधा पाहिजे ते देत नाहीत, आणि ते चिरेमिरे देणार तुम्ही इकडून त्या जत्रातल्या रेवड्या फुटाने खाल्ल्यासारख्या 2-3 हजार आयुष्याला पुरंक आमच्या लेकराला, ते आम्हाला आमच्या लेकराचं भविष्य बघा लागणार आहे, तुमच्या खुर्च्या बघून आम्हाला नाही ना चालणार, तुम्ही ते देत नाहीत, शेतकऱ्याला आयुष्याचं द्यायचं, तुम्ही पाणी द्या, लाईट द्या, त्यांच्या शेतीला भाव द्या, कशाला कर्ज माफी करायची सुद्धा गरज नाही, कर्जच होत नाही शेतकऱ्यावर, कोणी आत्महत्या होत नाही ना, आम्ही कोणी मरत बी नाही, तुम्ही मारायला जबाबदार तुम्ही शेत, कर्ज बाजारी करायला सरकारच जबाबदार आहे, चारही बाजून हे सरकारच घेरत आहे ना, आता ज्या निवडणुका ढकलल्यात ना, की जी एकूण रोष आहे मराठ्यांचा, धनगरांचा, मुस्लिम दलितांचा, 12 बलुतेदारांचा, गोरगरीब ओबीसीचा जो रोष आहे ना, हे यांना झोप येऊन द्यायला म्हणून त्यांनी त्या पुढे ढकलल्यात, काही कमी होणार नाही रोष, कारण तुम्ही आमचं वाटोळं करायला निघालात, तुम्ही कुठं आता तात्पुरता आम्हाला लाडीगुडी लावलंय म्हणजे आमचा रोष जाणार आहे असं होणार नाही, कारण आमच्या लेकराचं वाटोळं आम्ही नाही होऊन देऊ शकत ना, आमच्या डोळ्यासमोर आमचे लेकर दिसतात, आता आम्हाला तुमचा पक्ष आणि तुमचा सत्ता आमच्या डोळ्यासमोर दिसत नाही। संदर्भामध्ये 11 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, सुप्रीम कोर्टाने जर ते आधीच 13% आरक्षण मान्य केलं, तुमची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे, कसं या म्हणजे त्या आरक्षणाकडे तुम्ही बघता? आमचं मागणी ओबीसी आरक्षणात, आम्हाला दिल्लीकडच्या विषयी बोलायचेच नाही,
ती मागणी आमची नाहीच आहे, कारण ती टिकणारच नाही, काही केलं तरी टिकणार नाही. जर मराठा समाज मागास सिद्ध झाला हे जर मुख्यमंत्री विधानसभेच्या पटलावर म्हणत असले तर मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यायला लागते 50%. ओवर का घेतला आम्हाला? 50% ओवर घ्यायचं कारण काय? तुम्ही 50% आता आम्हाला टाकायला पाहिजे होतो, ते टिकत नाही. आणि ते टिकलं आणि फिकलं आम्हाला त्याचं देणं घेणं नाही, कारण आम्हाला ते राज्यापुरतं नाही, आम्ही ओबीसीत आम्हाला केंद्रापर्यंत आरक्षण पाहिजे. ओबीसीतलं कुणबी आरक्षण आहे राज्यापासून केंद्रापर्यंत. कोणी एखाद्याला समजा उदाहरणार्थ तुम्हाला इथून बीडला जायचं, तुम्हाला एसटी तिथपर्यंत हाई, तुम्हाला मध्येच उतरून दिलं गेवर आहेत, मग काय पैपे जायचं का तिथून पुढं? आमचं भविष्य उदाहरणार्थ तिथपर्यंत आहे, आमचं भविष्य राज्यापासून केंद्रापर्यंत ते आरक्षण आहे. आमचं तिकीट डायरेक्ट दिल्लीच आहे, तुम्ही दिलं मध्येच उतरून आम्हाला गुजरातलाच, बस म्हणा तिथं कंपनी हिंडत. आम्हाला आमचं हक्काच आरक्षण आहे ओबीसीचं, ते केंद्रापर्यंत आहे. 10% दिलं ते राज्यातलंच दिलं, दिलं ईडब्ल्यू सो घालून टाकलं आमचं, म्हणजे केंद्रातून बी आमचे पोरं उडविले तुम्ही, राज्यातून पण उडविले. आम्हाला नकोच आहे ते, मान्यच नाही आम्हाला ते आरक्षणच मान्य नाही. पण आता सगळ्या योजनांचा उल्लेख केलेला आहे सरकारनं, आता पुन्हा एक नवीन योजना आणलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन योजनेची पुन्हा घोषणा केलेली आहे, आमचा लाडका शेतकरी योजना. ते काय आता सांगू नका तुम्ही, आता ते डोकं सगळं फडणवीस साहेबाचं, असले डोके फडणवीस साहेबाचे चलत. त्यांना माहिती किती राग आला तरी कसा शांत करायचा हे देवेंद्र फडणवीसांकडून शिकायचं, आणि कसा पक्ष बी संपवतो दुसऱ्याचा हे बी त्यांच्या जवळच येत आहे. पण त्यांना माहित नाही की जनतेची शक्ती पुढं कसली सत्ता टिकत नाही कसली. तुम्ही किती काय करा, धनगर बांधव खास ओरिजिनल काम करणारा स्वतःच्या जातीसाठी स्वतःच्या लेकराची आस्था असणारा खास धनगर जो आहे ना, तो देवेंद्र फडणवीसांनी फसवलेला कधीच विसरू शकत नाही. खास मराठा, जातवान मराठा जो जातीसाठी काम करतो, जो खास मराठा आहे, तो मराठ्यावर झालेला अन्याय आरक्षणाच्या बाबतीत कधीच विसरू शकत नाही. मुस्लिमांवर झालेला अन्याय, दलितांवर झालेला अन्याय, सामान्य ओबीसीवर झालेला अन्याय, हे सामान्य लोक कधीच विसरू शकत नाहीत. आणि शेतकऱ्याला निवडणूक जवळ आली की दर 5 वर्षाला म्हणतात तुम्हाला कर्जमाफी करू, तुमच्या शेतीला भाव देऊ, तुमच्या सोयाबीनला भाव देऊ, तुमच्या कांद्याला भाव देऊ, तुमच्या दुधाला भाव देऊ. दुधाचा तासा पचका झाला आमच्या. अगं बा विचारू नका, टँकर नाही आले ते दुसऱ्या 2 महिन्यातच दुधाचा व्यापार करणारा सुधरतोय बा. 2 महिन्यात 90 लाखाच्या पुढचीच गाडी बुक करतो, 2 महिन्यात दूध आमचे. आमच्या त्याच कँडी 30 सायकल आणि माणूस तेच धोतर तेच, आमचं कळच बघा ना. आमच्या चष्म्याच्या काचा फुटलेल्याच, त्याचा चष्मा 35,000 आमच्यावर व्यवसाय करणार आमच्या दुधावर. ह्या हरामखोर अवलादींनी आमचे लोकांचं रक्त पिले. मग शेतकरी यांना माया नाही, काय नाही, काय नाही, यांना कोणाची माया दया नाही, ना मराठ्यांची आहे, ना धनगरांची आहे, ना गोरगरीब ओबीसींची आहे, ना मुस्लिम, यांना कोणाची नाही, नुसता जातीवाद, बस दुसरं काहीच नाही. मारा माऱ्या लावायच्या आणि स्वतःची सत्ता साधून घ्यायची, मारा माऱ्या लावायच्या आणि स्वतःची सत्ता साधून घ्यायची, एवढंच काम यांचं. विकास फक्त शब्द वापरायचा. अहो आणखीन त्यांना ते अरबी समुद्र तर छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं नाही. हिंदुत्ववादी म्हणते स्वतःला, हिंदुत्ववादी म्हणते स्वतःला छाताड बडून घेते. छत्रपती शिवरायांचं स्मारक नाही झालं, तुम्हाला हिंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नाही झालं. आणि लोकांना फक्त शिकवायचं, भाषणात तेवढं म्हणायचं, हिंदू जमले हम कट्टर हिंदू आहे हे भाषणं ठोकायचे, आणि ओबीसी जमले आमचा डीएनए ओबीसीच आहे. आता तुम्ही नेमके हाय कोणाची? तुम्ही ओबीसीचे म्हणून त्यांना कळाना, हिंदूला कळाना तुम्ही हिंदूचे आहेत. हा मला जातीवा शिकायचं, ती बाया बरी लपून ठुली इकडे, ती दुसऱ्या देशातली पळून आली, ती कोण तिकडे कप केली नाही का आता आरक्षणाच्या आंदोलनात? हा तिकडे कुठे लिहिली तर ती इकडे लपून ठुली येईल, आणि परत म्हणते आम्ही हिंदू आहे, हिंदूवादी. म्हणजे तुम्हाला आमचं वाटवळ करायचं का या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांचं, आमच्या आमच्यात वाद लावून? शेतकरी आत्मा आहे, शेतकरी जगवणार आहे, त्यांना जगवायचं सोडून खुर्च्या जगवायसाठी तुम्ही आमच्या आमच्यात मारा मारायला लावा लागले. ओबीसी तर मराठ्यात, धनगरात मराठ्यात,
आमच्या आमच्यात कोटा कोटा लावून देऊन मोकळे व्हायला लागले. काय विचार आहेत तुमचे? त्यामुळे ना सामान्य जनतेने शहाणं होणं गरजेचं आहे. मला एवढं माहित, सामान्य लोकांना शहाणं होणं खूप गरजेचं आहे. अशी लाट गोरगरिबांची कधी येणार नाही. गोरगरिबांनी याच्यात उडी मारा, स्वतः देणारे बना, आपला अन्याय बंद करा. म्हणजे एक शब्द या राज्यातून, म्हणजे महाराष्ट्रापासून ती पॅटर्न सुरू करू आपण, की महाराष्ट्रातून या राज्यातून आपला विचार सगळे राज्य घेतील, की आपल्याला वाटतं महाराष्ट्र पॅटर्न असा करावा की जी शब्द आहे तो कायमचा मोडून जाईल. तो शब्द असा आहे की बोलताना लोक बोलतात श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला. कारण श्रीमंताला मोठं करणारा गरीबच, जो गरीबाला मोठं होऊन देत नाही त्यालाच मराठी किंवा या राज्यातली जनता मतदान करते. म्हणून जो नेता किंवा जो श्रीमंत माणूस आहे सगळ्या जाती धर्मातला, तो गरीबाला मोठं होऊ देत नाही. मग तुम्ही त्याला मोठं का करता? गरीब त्याला मोठं का करता? जर तुम्हाला असं वाटतंय गरीब गरीब राहत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला एवढं जर तुम्हाला कळतंय, तर मग गरीब आणि श्रीमंताला एकदा पायाखाली टाका ना. आणि आपलं स्वप्नच आहे ना, शेतकरी असू द्या सगळ्या जाती धर्मातला गरीब असू द्या, ही लढाई गरज बन त्याची. मग तो मराठा असू द्या, धनगर असू द्या, मुस्लिम असू द्या, एकदा हे श्रीमंताला पायाखाली टाकायचं ठरवा ना. गरीब कसा मोठा होत नाही ते आपण बघू. गरीबाला कसं काय मिळत नाही, धनगरांना आरक्षण कसं मिळत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटत नाहीत ते आपण बघू. दादा, अनेक नेते जे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत ते तुम्हाला येऊन भेटतात. गेल्या आपण 5-7 दिवसापासून पाहिलं तर खूप मोठी रीत तुमच्याकडे सुरू आहे. 29 तारीख तुम्ही दिली होती, मात्र ती तारीख परत बदलली गेली. पण हे जर सगळं पाहिलं तर पक्षामध्ये जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते देखील आज अस्थिर झालेत का? त्यांना देखील त्यांच्या अस्तित्वाची भीती वाटते का? म्हणून ते तुमच्याकडे येऊन भेटतात. तुम्हाला फक्त टीव्ही दिसलेले दिसले, तुम्ही गेल्यावर लटपूनच असते ती, तुम्ही गेल्यावर जास्त येते. ते आधी बघत ते लय होत चाबरे येते, त्यांचा माणूसही दानूट होते का कोणते आधी. ते म्हणतात मीडियावाले गेले सांगा मग भरको गाडी आयला. म्हणलो ते गेल्यावर कसं काय लिहो गाडी, लय याच्यात मी चाबरापणा चालू आहे त्यांचा. हा लय 7 जण तुम्ही गेले, एक जण कशाचा, लय लय कलाकार लोक येते. त्याच्यामुळं तिथं काय व्हायलंय याच्यापेक्षा लोकांना एक गोष्ट सहन होत नाही. आता आपण ज्या पक्षाच्या नेत्याला मोठं केलं, मग ते 4-5-6 असतील, ते किती असतो, आता 6 झालेत, या काय कधी 2-2 झाले, त्यांना तो शब्द सहन नाही होत की ज्या नेत्याला मोठं केलं ते आपल्या अंगावर घालायला लागले. माझी मागणी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून, शेतकरी मोठा व्हावा म्हणून, गरीब शेतकरी नको राहायला, त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. कारण मी शेतकऱ्याचा पोरग आहे, मला काय राजकारण नाही करायचं. मग हे लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि ते माझ्या विरोधात बोलायले. लोकांची इच्छा होत नाहीये तिथं थांबायची, तिथं होत नाही. आम्ही हिंदू आहेत ना, आम्ही पण कट्टर हिंदू आहेत ना. मग हिंदूच हिंदूला कसं काय विरोध करतो आरक्षण द्यायला? मग आम्हाला गोटागोटी ढोलक काय तुम्ही? आम्हाला आम्ही कशाला आहेत? आम्ही हिंदू आहेत, आम्हाला आमच्या धर्माचा गर्व आहे, स्वाभिमानी तो असला सुद्धा पाहिजे. पण आम्हाला याचं तुझे कोड नाही उरगडलं. मारामारी करायच्या दिवशी दांडके उचलल्या दिवशीच मराठा पाहिजे काय? आरक्षणाचा विषय आला की बाकीचे हिंदूत येत नाहीत का? मग आम्हाला विरोध करणारे? मग हिंदू जर तुम्हाला एक संघ राहा वाटतो, हिंदू जर मोठा हवा वाटतो, तर हिंदूतला एक प्रचंड मोठा गट मराठ्यांचा, याला हिंदूत कसं काय विरोध करतो आरक्षणाच्या दिवशी? म्हणजे आमचे लेकर मोठे व्हायच्या दिवशी तुम्ही आम्हाला विरोध करताय. आणि ज्या दिवशी मारामाऱ्या करायच्यात, म्हणजे ज्याच्यात काही फायदाच नाही, त्याच्यात आम्ही सगळ्यात पुढं. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व आम्ही चालवतोय, आम्हाला छत्रपतींचे हिंदुत्वाचे विचार पटते ते आम्ही चालू. ह्यामुळे लोकांना असं वाटायला लागले की आपल्या लेकराच्या मागणीसाठी हे लोक विरोध करायले. कशाला मोठं करायचं? मग ते भाजपचा आमदार असू नये, ते शिवसेनेचा मंत्री असू नये, तो राष्ट्रवादी असू नये, ते काँग्रेसचा असू नये, मोठं करायच्याला आपले लेकर मोठे करा. आणि तुम्हाला मी सत्य सांगतो आणि तळतळीने सुद्धा सांगतो की मराठ्यांनी आणि शेतकऱ्यांनी हेच डोक्यात ठेवणं सुद्धा लय गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद तुमचं लेकरू मोठे होण्यात असला पाहिजे. पक्ष मोठा करण्यात किंवा तेव्हा नेता मोठा करण्यात तुम्हाला आनंद असायला नाही पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे सगळ्यांसाठी. तुम्हाला आनंद असा वाटला पाहिजे की एखादा नेत्याला मतदान करून तुम्ही निवडून आणता, ती ज्या दिवशी विजय होतो त्या दिवशी आपले लोक त्याच्या डोक्यावर गुलाल टाकतात. म्हणजे मतदान तर देतेच, गुलाल टाकते, डीजे लावतेत आणि त्याला आपल्या खांद्यावर घेतात.
अन्नाचे देत आमचे लोक काय आनंद आहे भाऊ तुम्हाला, काय मोठेपण वाटलं तुम्हाला त्याच्या निवडून आणला. हे बघा हे स्वप्न बघा मराठ्यांनी आणि शेतकऱ्यांनी, हे स्वप्न आपल्यासाठी गरजेचं आहे. कोणचं? तुमचं लेकरं अधिकारी व्हावं, तुम्ही शेतात काम करीत असायला पाहिजेत, सगळ्या गावकऱ्यांनी पळत तुमच्याकडे शेतात यावं, त्या आई बापाकडे कष्ट करणाऱ्या, आणि त्यांनी सांगावं तुमचं लेकरं अधिकारी झालंय त्या आरक्षणामुळं. तुम्हाला त्या शेतातून गावात लोकांनी खांद्यावर उचलून नाचत आणावं, डीजे लावून गुलाल टाकावं, ते आनंद शेतकऱ्यांनी आणि मराठ्यांनी बघावा. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खरा आनंद ते असणार आहे. यांना कुठे निवडून आणताना यांना खांद्यावर घेऊन नाचत बाद गेले. म्हणून हे लोकांचे जे आहे ना, त्यांची मनस्थिती सगळ्या पक्षातल्या लोकांची सुद्धा बदलली आहे. चल जाऊ दे आता एवढ्या वेळेस 75 वर्ष त्यांना दिलं ना, 1 लाख आता सामान्याची आली ना, मराठ्यांनी एकजुटीनं मतदान करायचं, शेतकऱ्यांनी सुद्धा एकजुटीनं करायचं, आणि एवढ्या वेळेस गरिबाच्या हातात सत्ता द्यायची, हे आता लोकांनी ठरवलं. म्हणून काही रातची येते तुम्ही गेल्यावर, आता त्यांनी ड्रोन बी लावले, रात्री ड्रोन आले पुन्हा रातची आलते आमच्या ड्रोनात बी त्यांना ते दिसत नाही वाटतं, फक्त आम्हीच दिसतो. काय करतो देवेंद्र फडणवीस, ड्रोन येते ते ड्रोन दुसरे नाहीत, कोणते नाहीत, ते सरकारचे आहेत 100% सांगतो तुम्हाला. सगळ्या खोट्या अफवा आहेत, कोणाचे आहेत, कोणाचे आहेत, कोणाचे आहेत, ते कोणाचे नाहीत, शोध लागत नाही. याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांनी हेरगरी करायला ठेवलेले आहेत, कारण ड्रोन इथंच कस काय येत. आता आमचं खोटं ठरवलं असतं सगळ्यांनी, त्यांचाच एक आमदारांची बाईट की आमच्या तिकडे बी आले ड्रोन म्हणून. आता तुमच्या आमदाराचं तरी खरं होणार आहेत म्हणून आमचं खोटं ठरवलं, आम्हाला म्हणजे इमान गेलं. इमान का इमान तळे का इथं सरपंचाचं घर इतक्या खाली काय आले होते, का डिझेल भरीत होय आम्ही इथं इतक्या खाली इमान करतय काय, म्हणजे इतके बघा. पोलिसांचा बी तसा अहवाल गेला जाऊन सरकारला, कर्तव्य दक्ष गृहमंत्र्याकडं, कि ते इमान आहे, इमान आहे का. आता तुमच्या आमदारांनी सांगितलंय की मी ड्रोन बघितलंय, ते ड्रोनचे कॅमेरे हे टाकले, शूटिंग टाकल्यात. आता तरी खरं झालं तुमच्या लोकांचं तरी, आम्हाला तर याच्याच काढणार आहे तुम्ही मराठ्यांना, धनगराला, मुस्लिमाला, शेतकऱ्याला. आता तुमच्या याचं तरी खरं झालं. हे देवेंद्र फडणवीस ड्रोन आहेत, पण फडणवीस साहेब काहीच होणार नाही. तुम्ही एक करू शकता त्या ड्रोनच्या माध्यमातून गोळ्या घालताना आम्हाला, आणि मी काय वरच असतो तुम्हाला माहित नाही, त्या घराला हेच नाही, ते मधलं बक्षातलं मोड आहे ते असं वाढायचं. कोणी येऊ शकतो काही अडचण नाही, तुमच्या ड्रोननी गोळ्या घातल्या तरी मी वरच असतो बाहेर, काही काळजी करू नका. देऊन फडणवीस साहेब तुमच्या सगळ्या चालीला पुरून वरायला माझा मी नसलो तरी माझा मराठा समाज खंबीर आहे तुमचे पाठ पुरवायला. करा हेरगिरी काय करायची तुम्हाला. निवडणुकीचे तुम्ही पूर्ण तयारी करता या सगळ्या गोष्टी खऱ्या, पक्ष सगळ्यात मोठी गोष्ट असते निवडणूक लढवताना, कारण की तुम्हाला जे उमेदवार तुमचे निवडून येतील त्यांना एका बंधनामध्ये बांधण्यासाठी एक पक्षाची गरज असते. या सगळ्या संदर्भामध्ये कुठली तयारी तुमच्याकडून झाली होता? नाही ना, आमचं आणखी ठरायचंच राहिले, पाडायचेत का लढायचे. पाडायचे म्हणलं तर पळून गेलं तरी काही टेन्शन नाही, पाडायचं म्हणल्यावर कोणकडे पळून गेला तर आम्हाला काय हे नाही. आणि उभा करायचे ठरले तरी त्याचे टप्पर नाही पळून जायची. आता इतके दोन पक्ष राज्याचं उदाहरण ताजा असताना दोन पक्ष डायरेक्ट नेले ते काय पळून जायची हिंमत नाही, ते काय पळून गेले म्हणजे काय ते असे तसे गेले काय, त्यांच्या मग येड्या लावल्यात. आमच्या उमेदवार मग येडी लावायला त्याला मुंबई जायला एसटीनं जायला पैसेच नाहीत, आणि त्याच्या मग काय लावून काय पळून जाईन, त्यांना बेवे जेला टाकून देईन म्हणून ते तिकडे जातात. आमचे उमेदवार धोरणिक नाहीत. आता आम्हाला ते फॉर्म भरायलाच पैसे गोळा करून द्यावं लागतील, फॉर्म भरायलाच, आणि पळून जाईन कुठं, आणि जाऊन करीन काय. आणि जातीशी आणि शेतकऱ्याशी बेमान होणारा वापस नाही येणार ना इकडं, लोक त्याला टेकून बी देणार नाही घरात, टेकून इथं अपक्षच राहणार सगळे, आघाड्या फगाड्या काही नाही. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार देण्याचा विचार करताय तुमचा? गरज म्हणताच लढाया आमच्याकडे नेते काही काही येत आहेत, काही म्हणला मी तुम्हाला, त्यातली बी आता काही काहींच म्हणणं असं आहे. उदाहरणार्थ आता 87 आले, त्यातले अर्धे असे आहेत, जाऊ दे सांगतो, तुम्ही पत्रकारले कलाकार असता तुम्ही उकरून काढितानच, त्यातले काही असे आहेत ते मला म्हणतात आमचे 6 पक्ष आणि तिकीट देणार दोघाला, आमचा चौघाचा कार्यक्रमच झाला. मग ते त्यांच्या त्यांच्यात मध्ये ते घरांना काय परवडत नाही बाबा आम्हाला, त्यो म्हणतो हे घरांना परवडत राहा आम्हाला, त्यांचं त्यांच्याच जुटलंय ते म्हणतात. मग त्याच पक्ष तुमचं परवडत आहे,
तुम्ही दगड ठेवा का करता मग ते पाडायला परवडत आम्हाला. म्हणजे एवढी खतखत त्यांच्या बी पक्षात त्या सहा पक्षात. ही गरज युद्धाची लढाई, कोणाला तिकीट द्यायचंय हे मात्र मी त्या मतदारसंघातला जेवढी इच्छुक आहेत तेवढ्याच्या समोर ठेवणारे की यातला कोण एक द्यायचा. मग ते मतदारसंघातले लोक चॉईस करते कोण द्यायचा. मग तो गरीब द्यायचा का श्रीमंत द्यायचा ते ठरते. निवडून आणायला सभा घ्यायला मी क्रायटेरिया काय ठरवला तुम्ही नेमका? आणखीन नाही, मी इतक्या लवकर उघड केलं की मग देवेंद्र फडणवीस निवडणूक त्याच्यामुळे पुढे ढकली. मी राजकारणातले पत्ते कोण करीत नसतात म्हणतात. मी अर्धेच करतो ना अर्धे तसेच ठेवतो. आमच्यावर षडयंत्र टाकलं होतं. आत्ता ही डाव आहे फडणवीस साहेबांचा निवडणूक पुढे ढकलायचा. कारण त्यांना 29 तारखेला आम्ही काय निर्णय घेतो यानुसार वागायचं होतं. आम्ही कोण उमेदवार देतो मग तसा द्यायचा. आम्ही कोणत्या मतदारसंघ लढायचं म्हणतो मग ते करायचं. आम्ही कोणासोबत येत मग त्याच्यावर हे करायचं. मग त्याचे एकूण सगळे डाव होते आणि मला ते सगळं त्या दिवशी क्लिअर करायचं होतं. पण आम्ही लय नशिबाने मराठी ते 29 नंतर म्हणायला पाहिजे होतं निवडणूक पुढे ढकली. मग मात्र मला लय परिश्रम करायला लागले असते, खूप कसरत करावी लागली. ते 29 आधी म्हणल्यामुळं आयला म्हणलं आपण सावध झालो कशाला आपण नंतर बघू म्हणलं राहून सलाईनवर सगळेच. पाटील तुमचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला. आता तुमची भूमिका आहे आजच्या महाराष्ट्राला आणि देशाला माहितीये की तुमची मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका आहे. या तिन्ही पक्षातल्या कुठल्या अशा प्रमुख नेत्याने तुमच्या भूमिकेला समर्थन दिलं? आम्हाला त्यापेक्षा त्यांचं समर्थन ऐकण्यापेक्षा आणि घेण्यापेक्षा माझ्या समाजाचे प्रश्न लढायला मी खंबीर. कोण आमचे कोण बोलला काय धोका दिलाय काय काय दिलाय आमच्यासाठी कोणाला फायदा झाला हे महत्वाचं. माझ्या मराठा समाजासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आम्हाला आमची ताकद दाखवणंही गरजेचं होतं. आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल ते होता की आमची ताकद दाखवणं गरजेचं होतं. का त्यांचे निवडून नाही आले काय यांचा फायदा झाला आणि त्यांचे काय कमी आले काय? जळगावचं कोण आहे? साताऱ्यात कोण आहेत? पुण्यात कोण आहेत? नाही म्हणा त्यांना मराठ्याचा फायदा नाही झाला. उगा ते बोलायचं म्हणून बोलायचं काहीतरी या आघाडीला झाला आणि त्या घोंगडीला झालं असं काहीतरी बोलायचं मग आम्हाला आमची शक्ती दाखवणं गरजेचं होत. आणि मराठ्यांची शक्ती ही आम्हाला आमची दिसली. आता जर ठरलं तर एकदा पाडून ताकद दाखवली आता निवडून मराठी ताकद दाखवते असं काही नाही. ठरलं तर आता ते जर तरचा विषय पण ताकद तर दाखवणार आम्ही यावेळेस. त्यांनी जर आरक्षण नाही दिलं 113 जागर भोगाच केला म्हणायचं त्यांचा. बरं पाटील तुम्ही असं कुठं जाहीर केलं नाही की जर मराठा समाजाला ओबीसी मधून या सरकारने आरक्षण दिलं तर तुम्ही या सरकारच्या बाजूची भूमिका घेता निवडणुकीमध्ये त्यांच्या त्यांना निवडून द्या असं आवाहन करताना असं कधीच म्हणलं नाही आतापर्यंत जेव्हापासून हा लढा चालू झाला तेव्हापासून. कारण मला राजकारण करायचं नाही. ते राजकीय डाव असतो जेव्हा आरक्षण देईन त्याच्या बाजून आम्ही रो ठेका घेतला काय माझ्या जातीने यांचे झेंडे उठलाय का? रेकॉर्ड करायचा आम्ही काय ठेका घेतला का? काही काही रेकॉर्ड करायचा काय काय म्हणते. मी 5 वेळेस निवडून आलो एवढे बसालो 6 वेळेस होतो तिकडे नाल्यात जाऊन पण नाही एखाद्या तो रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतला होय मराठीने एवढीच बार मला निवडून द्या म्हणतात. मग मी कवाचो भरत नाही मरण तिकडे जाऊन काय तुमचं धंदे आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचं पडलंय आमचे लेकर मोठे करायचे पडले तो रेकॉर्ड कुठे करतो? आम्ही तो आता पोरग मग एवढे बार निवड आता पोरग आहे म्हणून काय आता तू काय निवडून येतो का आमचे कोण आणि आमच्या पोरग काढे लावतो का मारतो का सगळे? यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाहीत. आता सहज बोलते ती मी मोठा आहे उद्योगी व्यावसायिक आहे मग ते 20 पोर नाही लावले का नोकरीला मग त्याच्यामुळे मला निवडून द्या. तो का उपकार केला का ते 20 लावले तर तू त्यांना पगार देतो ते काम करतेत त्याच्या चौपट तुला उत्पन्न होतंय. मग तू कारखान्यात लावतो कंपनीत लावतो तू एखाद्या शाळेत लावतो एखाद्या कॉलेजवर लावतो उपकार नाही करीत. अंधारात बिल्ले मोठं कपाल घेतो शिक्षक म्हणून ना तुला नोकरी लावायचं असलं तरी तो आहे तिथं शाळेवरती काम करतो तो होतो पगार देतो आणि तो का फुकट नाही देत तुला उत्पन्न नाही दे तुला शाळेचं उत्पन्न नाही तुला कारखान्याचं तो काय कंपनीत लावशील एखाद्या तिथं उत्पन्न नाही आम्हाला कष्टच करावं लागतात ना तरी म्हणून निवडून द्यायचं काय तुला शाळेवर एखादा शिक्षक केला कारखान्यात एखादा नोकरी लावला म्हणून त्याचं उत्पन्न नाही होत का 5-10 पट तुला आमच्या जीवावर आमचं कष्ट आहे तू येशीतच आहे जे नोकरी लावले लोक यांचे कष्ट आहेत आमचे. तो आयता फक्त हिशोब करतो वार्षिक अहवाल सादर करा आर्थिक नफा किती आर्थिक तोटा किती
हे गणित आहे. आता तुम्ही गोरगरीबाला शिकवत नका, गोरगरीब तुमच्या पुढे गेला. फक्त आम्हाला आता गरीब कसे मोठे होतील याच्यासाठी काम करायचं. पाटील चला धन्यवाद. पाटील उद्या महाविकास आघाडीकडनं जे बदलापूर प्रकरणात निषेधार्थ महाराष्ट्र बंद कसं बघता पाटील तुम्ही? नाही बंद कड कसं बघणार ही काय प्रश्न नाही, पण ती घटना लय वाईट हे असलं हो ना. हे फडणवीस साहेबांना कसं शोभत आणि ते कसे लक्ष देत नाहीत ह्या गोष्टीकडे हे अवघड आहे. कारण मी प्रत्येक प्रश्नात राजकारण नाही करणार. कुठं आमचं आणि त्यांचं जरी आरक्षणात लागलं असलं तरी मग कसल्या प्रश्नात ही करणार नाही. पण ते लेकरू आहे या राज्याचं देशाचं, ते लेकरू आहे. त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, 100% न्याय मिळाला पाहिजे. नसता पुन्हा जनता रस्त्यावर उतरलच, सुट्टी नाही द्यानं. मी काय हे राजकीय आरोप करत नाही किंवा देवेंद्र फडणवीसला विरोध करायचा म्हणून करत नाही, पण लेकरू हे राज्याचं आहे तसंच ते देशाचं आहे. त्या लेकरावर झालेला अन्याय त्याला न्याय म्हणजे न्यायच मिळाला पाहिजे. विरोधक राजकारण करतायत असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. ते काही मत असते मग पाहता ते उत्तर मी कसं देऊ? तेच म्हणतो ना, त्या लेकरात मला राजकारण नाही करायचं. ते राज्याचं लेकरू आहे, देशाचं लेकरू, त्याला न्याय भेटला पाहिजे याच्यावर आम्ही ठाम. शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही आंदोलन करणार येणाऱ्या काळामध्ये नेमकी कसं आंदोलन असणार आहे, कशी दिशा त्या आंदोलनाची असू? ते तर आणखीन क्लिअर केलं नाही, परंतु आम्ही शेतकऱ्याचेच पोर आहेत ना. याचबरोबर मागणी करून असता शेतकऱ्यांना देणार बनावं लागणार आहे. आंदोलन बी करीत बसण्यापेक्षा, आंदोलन तर करणारच पण आंदोलनच नुसते करीत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी मराठ्यांनी या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे देणार बना ना. तुमचा प्रश्न तुम्ही सोडवा. आंदोलन करायची गरजच नाही, आंदोलन करण्याची गरजच नाही. गरिबीतून जर बाहेर तुम्हाला निघायचं असलं तर तुम्हालाच आता परिवर्तनवादी विचाराचं व्हावं लागणार आहे. तुमच्या मतात आणि मनात दोन्ही तर तुम्हाला आता बदल करावा लागणार. पाटील एक शेवटचा प्रश्न की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र तुमचा सातत्याने रोग जो आहे तो उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर असतो, नेमकं काय याचं कारण आहे? तुम्ही गाडी घेतली तर गाडीला किंमत आहे तुमच्या बी गाड्यावर, त्याला फिटर कडे न्यावं लागेल. फिटरनी जर एखाद नट ढिला ठुला तुम्हाला परत त्याच गॅरेजवर आणावं लागेल. मेन फिटरच ती आहेत. मेन फिटरच ती आहेत, दुसऱ्याला बोलून करता काय? इकडून जमा करते आणि तिकडून नट बोल्ट गोळा करते, ते चौकून त्याचा जॅन्ट देऊन ती सुरू करतात गाडी. मग सरकार सुरू केलं देईन आता इकडून तिकडून जॅन्ट देऊन जॅन्ट देऊन जॅन्ट देऊन, मग मी नसते तेच करून देत नसतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.